कुर्ली येथे श्री पंत उत्सव सोहळ्याची मोठ्या उत्साहात सुरुवात. निपाणी तालुक्यातील कुर्ली येथे पंत महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन येथील लोहारवाड्यामध्ये धार्मिक विधीपूर्वक व मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. प्रारंभी श्री पंत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन येथील आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर दिनकर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता श्रीच्या प्रतिमेचे पूजा अर्चा व आरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सव सोहळ्यामध्ये दररोज रात्री 9 ते 12 सोंगी भजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून रात्री 12 ते पहाटेपर्यंत श्री संत कृपा धंदिक भजन असे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दिनांक 2 रोजी सकाळी 7 वाजता स्त्रीची पूजा व आरती येथील दिगंबर वैराट व राजाराम यादव यांच्या हस्ते करण्यात येणार असून सकाळी 7 वाजता सामूहिक नाम जप करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 13 रोजी सकाळी 8 वाजता स्त्रीची पूजा अर्चा व आरती करून श्री सखा अवधूत कृपाकीत सदाशिव महाराज यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.